आजपासून एटीएम सुरू होतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 तारखेला संध्याकाळी घोषणा केली होती, पण देशातल्या सर्वच भागात अद्याप एटीएम सुरू झालेलं नाही। नाशिक रत्नागिरी सारख्या ठिकाणी एखाद दुसरं एटीएम सुरू आहे, पण खासगी बँकांचं एटीएम अद्याप बंद आहे। बँकांच्या शाखा उघडल्यावर आता लोकांची पावलं पुन्हा एकदा बँकांकडे वळली आहेत। सकाळी 10 वाजेपर्यंत एटीएम सुरू होतील असं सांगण्यात येत होतं, पण तसं झालेलं नाही। अनेक ठिकाणी एटीएम बाहेर लोकांनी रांगा लागल्या आहेत। आता हळूहळू एटीएम सुरू व्हायला सुरुवात होते आहे। देशभरात ही परिस्थिती असताना रत्नागिरी स्टेट बँकेच्या एटीएम सकाळीच उघडलेले आहेत, त्यामुळे रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। अद्याप SBI व्यतिरिक्त इतर बँकांची एटीएम मात्र रत्नागिरीत बंदच आहे। मात्र आपण बघतोय की 10 वाजता एटीएम सुरू होणार, ते कॅशच्या व्हॅन्स न पोहोचल्याने, कारण की ही एक मोठी यंत्रणा आहे आणि ती यंत्रणा खरं तर कार्यान्वित होण्यासाठी थोडासा अवकाश लागणार आहे। पुण्याची काय एकूणच परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी थेट पुण्याला जाऊयात। आपले प्रतिनिधी अरुण मेहेत्रे आपल्या बरोबर आहेत। अरुण, आपण बघतोय खरं तर 10 एटीएम सुरू होणार, ते आपण संपूर्ण राज्यातलाच आढावा घेतो आहे, पण काही कारणाने त्या सुरू होऊ शकलेल्या नाही, कॅश व्हॅन्स पोहोचलेल्या नाही, पुण्यातली काय परिस्थिती आहे? तुला पुण्यातली परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे। खरं तर आजपासून ATM सुरू होणं अपेक्षित होतं। आत्ता या क्षणी आम्ही शास्त्री रोडवरचं ही ATM आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहे। तर अजूनही त्या ठिकाणी ATM मशीन इज टेम्पररी आउट ऑफ सर्व्हिस असं त्या ठिकाणी फलक देखील लावलेला आहे, आणि असेच म्हणजे या क्षणी जवळजवळ सगळ्या बँकांचे ATM जे आहे ते बंद आहेत। त्यामुळे लोकांचे जे व्यवहार खरं तर ठप्प आहेत गेले 2 दिवसांपासून, ते आजही त्यांची ती अडचण होते, आणि त्याचा परिणाम म्हणून बँकांसमोर आजही लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। लोकांना काहीसा आज देखील त्रास सहन करावा लागतो आहे। मला सांगा, ATM खरं तर सुरू होणं आज अपेक्षित होतं, ते अजून झालेले नाही आणि म्हणून ह्या रांगा लागल्यात असं म्हणता येईल? नक्कीच ATM बंद आहेत म्हणूनही प्रॉब्लेम आहेच, आणि तुम्ही पाहाल तर RBIच्या नोटिफिकेशननुसार ATM चालू होणं अपेक्षित होतं, परंतु ATM काही कारणास्तव किंवा पैसे नाही हा एकच इथून सांगण्यात येते की इथे पैसे अवेलेबल नाही आहेत, त्याच्यामुळं ATM चालू नाही आहेत। अकाउंटमधनंही तुम्हाला 2000 रुपये मिळणार होते, परंतु आता अकाउंटमध्ये RBIच्या नोटिफिकेशन तिकडे काय, कारण इथे आपण बघतो ह्या रांगा ज्या आहेत त्या एकतर आपले पैसे बदलून घेण्यासाठी, नोटा बदलून घेण्यासाठी किंवा आपल्याकडे असलेल्या जुन्या नोटा जमा करण्यासाठी आहेत। तुम्ही इथे कशासाठी आलात, काय अनुभव आहे? आम्ही इथे पैसे भरायला आलो, पण तिथं काय आतमध्ये कसं आहे, वशिलाचे लोकच आतमध्ये घेऊन राहिलेत मागच्या दारांनी। हे इतके लोक जे रांगेत उभे राहतात ते कशाला याच्यात उभे राहिले काय? आणखी काय म्हणणं आहे तुमचं? मी शिरोळवरून आलेलो आहे, तर पुणे हॉस्पिटलला माझा पेशंट आहे स्वतः। तर प्रॉब्लेम असा की तिथं मेडिकलमध्ये आम्हाला औषधं दिली जात नाही, पैसे घेतले जात नाहीत, हॉस्पिटल पैसे घेत नाही आहे, बँकेत गेलं तर बँकेत एक्सचेंज नोटा करून देत नाहीत, फर्स्ट सांगतात एक्सचेंज नोटा मिळणार नाहीत म्हणून। मग अशा वेळेस बाहेरच्या आलेल्या व्यक्तींनी, हॉस्पिटलला आलेल्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे? मेडिकलवाल्यांनी तर म्हणजे बरोबर आहे, म्हणजे जसं आपण आता लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते म्हणजे खरं तर लोकांनी या निर्णयाचं निश्चितपणे स्वागत केलं होतं, मात्र हा जो काही त्रास होतोय म्हणजे आता हॉस्पिटलमध्ये जर आपल्याला जुन्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर तिथे जुन्या नोटा स्वीकारल्या गेल्याच पाहिजे, मेडिकल स्टोअर्समध्ये जुन्या नोटा स्वीकारल्या गेल्या पाहिजे, आणि त्याचप्रमाणे जर आजपासून ATM सुरू होणार होते तर ATM देखील आज सुरू होणं अपेक्षित होतं। त्यामुळे लोक काहीसे त्रस्त आहेत आणि त्याचा हा इथे या ठिकाणी त्यांचे जे अनुभव आहेत किंवा त्यांच्या ज्या प्रतिक्रिया अशा पद्धतीने व्यक्त होतात। खरं आहे अरुण, आपण समजू शकतो आतापर्यंत लोकांनी संयम ठेवला, कारण की स्वागत केलेला आहे या निर्णयाचा, एक थोडासा त्यांनी अजून संयम ठेवण्याची गरज आहे, कदाचित ही यंत्रणा कार्यान्वित व्हायला थोडा अधिक अवधी लागेल। धन्यवाद अरुण ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।